सत्ता स्थापनेसंदर्भातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळाभेटीचा फोटो आपण पाहिला. सरकार कधी स्थापन होणार, कोण होणार मुख्यमंत्री, 25 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. नक्कीच, आणि ही गळाभेट महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची आहे, विजयी क्षण आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे सोसावं लागलं, त्या सगळ्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचं उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, विरोधी पक्ष नेता व्हावं लागलं. 105 आमदार असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता त्यांना व्हावं लागलेलं होतं. याच दिवशी 5 वर्षापूर्वी पहाटेची शपथविधी झालेला होता. तपशील याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी राहुल झुरी आपल्या बरोबर आहेत. राहुल, काय माहिती याबद्दल? विशाल, आत्ताच विलासने उल्लेख केल्याप्रमाणे 5 वर्षाचा एकंदरीत प्रवास बघितला तर अगदी नियतीचा खेळ पुन्हा एकदा तशाच टप्प्यानं सुरू झालाय की काय असं वाटतंय. आज याच दिवशी पहाटेचा शपथविधी पार पडला. दोनच दिवसात सरकार पडलं होतं आणि सर्वात हुशार व्यक्ती असणारा भाजप हा शेवटच्या बाकापर्यंत फेकला गेला होता. मात्र अगदी गणित जी आहेत ती 5 वर्षात पूर्णपणे बदललेली आहेत. भाजप महायुती सोबत जवळपास 200 पेक्षा जास्त जागा या आत्ता या हाती येताना दिसत आहेत. कल जे आहेत ते एकंदरीत दिसत आहेत. काही वेळातच याची स्पष्टता देखील होईल. मात्र आत्ता इथून पुढे मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा कोण, इथपासून ते अगदी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करून सरकार बसण्याची साफ चिन्ह जी आहेत ती स्पष्ट होताना दिसत आहेत. 25 तारखेला भाजप महायुतीचा एक महत्वपूर्ण बैठक पार पडेल. त्यामध्ये प्रमुख विधानसभेचा प्रमुख नेता जो आहे तो ठरवला जाईल आणि याचाच अर्थ याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो ठरवला जाईल. तर लगेचच दुसऱ्याच दिवशी 26 तारखेला मुख्यमंत्री पदासोबतच महत्वाचे काही मंत्री शपथ देखील घेऊ शकतात. एकंदरीत महायुतीचं सरकार आता अस्तित्वात येईल हे स्पष्ट झालं. पुन्हा येईल असं काही होईल का? विलास, ज्या पद्धतीने ही निवडणूक दिसली आहे, ज्या पद्धतीने ही निवडणूक, आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी की भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे राज्यात येणार आहे. राजनाथ सिंग हे मुंबईत येतात आणि त्यामुळे अर्थातच पुढल्या सरकार स्थापनेच्या घडामोडी कशा पद्धतीने असाव्यात या दृष्टीने बैठक घेण्याकरता भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे राज्यात येत आहे. खुद्द जी त्यांची प्रतिक्रिया पूर्ण करूया. ताई, तुम्हाला प्रामाणिकपणे जर भाजपच्या ज्या प्रकारच्या जागा वाढल्या, मुख्यमंत्री पद तुमच्यापासून तेवढं दूर गेलं का? आधी तर आमच्या तीनही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की तो कुठलीही रेस नाहीये. पण तरी सुद्धा त्याच वेळेला महायुतीमध्ये एवढं सामंजस्य नक्कीच होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवतोय हे सुद्धा तीनही नेत्यांनी मान्य केलेलं होतं. आणि त्यामुळे तशा पद्धतीचं कुठलंही कॉम्पिटिशन नाही होणार. पण ज्या पद्धतीनं धर्मवीर आल्यानंतर धर्मवीर 2 आला, आता पुष्पा 2 येतोय, मग एकनाथ शिंदे 2.0 होणारच नाही अशा पद्धतीमध्ये कोणी राहू नये. कारण मला वाटतं की निर्णय जो असेल तो आमचे तीनही शीर्षस्थानी मी लिहिणार आहे पुढच्या ह्याची. सूचक होत तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही जसा एक तुम्ही ठोकताळ या ठिकाणी मांडला की दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री जो आहे, एक चेहरा जो आहे तो वेगळा दिला जाऊ शकतो. पण आता ही ज्या पद्धतीची लीड भाजपला मिळालेली आहे त्यानंतर देवेंद्र भाऊ जर तो चेहरा नसतील तर भाजपचे आमदार ऐकणार आहेत का? भाजपमध्ये काय ऐकणार बिकणार असं काही नसतं. ते वरून एकदा सांगितल्यानंतर ते ऐकावंच लागतं की त्या बाबतीत काही होणार नाही. हा येणारा मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाची पसंती असेल इतकं सांगतो. तो भाजपमधला मराठा चेहरा असेल, गर्दीतला चेहरा असेल. आणि आपल्याला तो जेव्हा जर समजा देवेंद्र भाऊंना जर नाही केलं तर अरे यांना कसं काय केलं असंही होऊ शकतं. आणि तो नेता पुढच्या 10 वर्षाची भाजपची राज्यातली इन्व्हेस्टमेंट असेल, पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट असेल इतकं समजायला काय जायचं. त्याची शेवटची कमेंट. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातला पहिला निकाल लागला लाडक्या बहिणीचा, आदित्यताईंचं, आणि त्यांच्यानंतर जे लाडक्या भावांचे निकाल लागले ते सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते. आणि न्यूज 18 लोकमतलाही मनापासून अभिनंदन देते, कारण की एकदम ट्रान्सपरंट म्हणजे इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला आहे तोच दाखवला, खोटं काही न दाखवता लोकांना शाश्वत जगावरती टिकून ठेवलं. यामध्ये 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आदरणीय अजितदादांचीच आहे हे एक शिक्कामोर्तब झालं, कारण की हा निर्णय जनतेच्या दरबारात जाणार होता. आणि ह्यावेळेस ही निवडणूक फक्त आमदारांची मताची अशी नव्हती तर राष्ट्रवादी कोणाची याची होती. बाकी न्यायालयीन लढाई काही असेल ते असो, पण जनतेच्या दरबारामध्ये दादा विजयी ठरलेत आणि राष्ट्रवादी ही खरी दादांची आहे.
दादांना महाराष्ट्राच्या जनतेने यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठिंबा दिला. एक मिनिट फक्त आशाताई, आपण ज्याच्या संदर्भात बोललात की अचानक असं कसं होऊ शकतं, तर सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं की महाविकास आघाडीची बैठका सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत असतायत म्हणजे निकालाच्या आधीपर्यंत की बैठकीमध्ये होत असलेला वाद सातत्याने महाराष्ट्रासमोर येत होता, ज्यामध्ये बैठकीमध्ये जागा वाटप 288 जागांवरती एकमत होऊ शकत नाही, तिथं 14 कोटी जनतेसाठी काय एकमत होणार हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडत होता. त्यानंतर प्रत्येकजण, कालपर्यंत मला आश्चर्य वाटलं, जितेंद्र आव्हाड एका ठिकाणी बोलले की मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे, म्हणजे कालपर्यंत त्यांचे सगळे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार झाले होते. या उलट महायुतीकडे आम्ही कोणीही अशा पद्धतीचा दावा न करता कार्यकर्ते म्हणून आमची इच्छा आहे, माझीही अपेक्षा तशीच आहे, मी दादांची कार्यकर्ते म्हणून की दादा मुख्यमंत्री व्हावं आम्ही स्ट्राईक रेटवर मागू शकतो अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना वाटू शकतं. दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींचे मनापासून धन्यवाद, लाडक्या बहिणींनी या भावांना साथ दिली, जे आपल्या दुःखात सुखात सहभागी होतात त्यांच्याबरोबर आपण राहावं. त्याचे पैसे वाढवणार का सांगत? नक्की नक्की, तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना, म्हणजे 2,40,00,000 लाडक्या बहिणींना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते, दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये आता 2,100 रुपये होणार आहेत, आणि हा महायुतीचा वादा आहे तो आम्ही पूर्ण करणारच आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीने सातत्याने फक्त भाषणांमधून महाराष्ट्राला विजन देण्याऐवजी आम्ही सत्तेत आल्यावर काय देऊ हे सांगण्यापेक्षा महायुतीवर टीका करण्यात वेळ घालवला. गद्दार आणि बऱ्याच काही गोष्टी, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला रुचलं नाही, त्याच्यामुळे मतदानातून महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती शिवरायांची भूमी आणि साधू संतांची असलेली भूमी, त्याचा वारसा हा मतदानातून दाखवून दिला आणि तो अखंड असाच राहील, त्याच्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा News18 लोकमतला आदरणीय अजितदादांसारखा पारदर्शक रोखठोक कारभार दाखवल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू थँक्यू, तुम्ही आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल तुमचे हे News18 लोकमतच्या वतीनं खूप खूप आभार.